नमस्कार मंडळी, आज आपण जाणार आहोत विद्येचे माहेरघर पुणे येथे. या शहराची अजून एक खासियत म्हणजे शिवछत्रपती तसेच पेशवे काळापासून असलेल्या वास्तू असलेले शहर म्हणजे पुणे. पुण्यात जाण्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे रेल्वे. चला तर आपण सुरुवात विस्टाडोमपासून करूया. काही ठराविक रेल्वेगाड्यांना हा असा डबा जोडलेला असतो. ही डेक्कन एक्सप्रेस आहे. प्रशस्त अशा ग्लास विंडोज आणि छत सुद्धा ट्रान्सपरंट. हा कंपार्टमेंट AC आहे आणि इथली आसन व्यवस्था रिक्लायनर आहे, म्हणजेच तुम्ही बॅकरेस्ट आराम खुर्चीसारखी मागे करू शकता. इतकेच काय तर ही सीट अशी रोटेट करून तुम्ही वाईड स्क्रीन विंडो व्ह्यू एन्जॉय करू शकता. अशा प्रकारे डायनिंग टेबल बाहेर येते. या डब्याचे खास आकर्षण म्हणजे ही व्ह्यूइंग गॅलरी. स्टेशन मागे टाकत जाणारा हा नजारा खूपच छान वाटतो. या डब्याने प्रवास करायचा असल्यास अगोदरच तिकीट बुक करा, कारण या डब्यात फक्त 42 सीट आहेत आणि फक्त एकच डबा असतो. आता आपण पुण्यात पोचलोय. प्रथम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेऊ. श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे प्लेगमुळे निधन झाल्यावर त्यांच्या गुरूंच्या आज्ञेनुसार गणपतीच्या मूर्तीची त्यांनी स्थापना केली. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते, त्याप्रमाणे हे दैवत तुमचे नाव उज्ज्वल करील असे त्यांच्या गुरूंनी त्यांना सांगितले. आज या गणपतीला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती असे म्हणतात. दर्शन सकाळी 6 ते रात्री 11 वाजेपर्यंत चालू असते. साधारण 100 पायऱ्या चढल्यावर आपल्याला शहराचा सुंदर असा नजारा देणारे हे देव देवेश्वराचे मंदिर नानासाहेब पेशव्यांनी बांधले आहे. स्थानिक लोक रोज सकाळी व्यायाम म्हणून पायऱ्या चढून येतात. या अशा खूप साऱ्या खारुताई आपल्याला वाटेत भेटतात. वर पोहोचलो की प्रसन्न वाटणारी शांतता आणि गारवा मनाला सुखावून जातो. येथे पेशवेकालीन वस्तूंचे संग्रहालय आहे. या ठिकाणी नक्कीच भेट द्या. सिंहगडावर जाण्यासाठी सकाळी लवकरच निघा. 8 ते 9 पर्यंत गडावर पोहोचलो तर ट्रॅफिक लागत नाही. वनविभागाच्या टोलनाक्यावर 100 रुपये टोल देऊन पुढे जाता येते. डोंगरमाथ्यावर जंगलातून गाडी पटापट गेली, पण त्या काळात मावळे एवढा मोठा गड जंगलातून कसे काय चढले असतील असा विचार मनात येऊन जातो. वर पोहोचल्यावर हा असा दरीखोऱ्यातला गारवारा अंगावर घेऊन खूप प्रसन्न वाटते. पुढे चालत चालत पुणे दरवाज्याने आपण आत प्रवेश करतो. असे एकूण 3 पुणे दरवाजे आहेत.
सिंहगडाचे एक्सक्लुझिव्ह ड्रोन फुटेज पाहण्यासाठी पिन आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. अलीकडे कल्याण दरवाजा आहे, ही वाट तर बिकटच वाटते. या इथे तोफखाना आहे. वाटेत रानमेवा लिंबू सरबताची दुकाने लागतात. आम्ही लिंबू सरबत प्यायलो. येथे आलात तर असे मटक्यातले दही नक्की ट्राय करा. तसेच इथली झुणका भाकर सुद्धा युनिक आणि एकदम टेस्टी असते. या ठिकाणी नरवीर तानाजी मालुसरे यांची समाधी आहे. एका सिनेमात एक डायलॉग ऐकला होता, पॉवरफुल पीपल मेक्स प्लेसेस पॉवरफुल. त्याचा प्रत्यय येथे येऊन जातो, कारण कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड कसे पडले ते आपल्याला माहीत आहेच. किल्ला जिंकलो पण आपला सिंह तानाजी याने आपल्या प्राणाची आहुती दिली म्हणून छत्रपती शिवाजीराजांनी म्हटले होते, गड आला पण सिंह गेला. भारतीय सेनेचे ब्रीदवाक्य सर्व्हिस बिफोर सेल्फ असे आहे. पण 300 वर्षांपूर्वीच नरवीर तानाजी मालुसरे यांनी आधी लगीन कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे असे म्हणून देशभक्तीचे उदाहरण घालून दिले होते. सिंहगडाच्या वाटेतच खडकवासला धरण लागते. परतीच्या वेळी येथे किनाऱ्यावर थोडा वेळ विसावता येते. येथे वडे भेळ असे स्नॅक्स मिळतात. पुण्यातील कात्रज येथे हे वन्य प्राणी संग्रहालय आहे. 40 रुपये शुल्क देऊन आत जाता येते. येथे प्लॅस्टिक बॉटलला बंदी आहे याची नोंद घ्या. याच उद्यानाची खासियत म्हणजे येथे असलेले सर्प उद्यान व पांढरा वाघ.
येथे अस्वल, नीलगाय, हरिण, सांबर, सिंह, बेंगाल टायगर, बिबट्या, हत्ती, कोल्हा आणि विविध पक्षीसुद्धा पाहायला मिळतात. या उद्यानाचे डिटेल व्हिडिओ पाहण्यासाठी लिंक पिनवर डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तो व्हिडिओ अवश्य पहा. ओकायामा फ्रेंडशिप गार्डन म्हणजेच पु ल देशपांडे उद्यान हे देखील सिंहगड रोडवरच आहे. ह्या उद्यानात 5 रुपये शुल्क देऊन सकाळी 6 ते 10:30 व दुपारी 4 ते 8 पर्यंत जाता येते. 5 रुपयाच्या मनाने हे उद्यान खूपच जबरदस्त आहे. या उद्यानातील पक्ष्यांचे आवाज आम्ही रेकॉर्ड करायचा प्रयत्न केला. एकदम स्वच्छ, निवांत, निसर्गरम्य असे हे उद्यान इतके सुंदर मेंटेन केले आहे की इथून पाय निघतच नाहीत. शाहिस्तेखानाची बोटे शिवरायांनी येथे छाटली तो हा लाल महाल. या ठिकाणी वीरमाता जिजाऊ आणि शिवरायांनी अनेक वर्ष निवास केला आहे. सध्या ही वास्तू पुणे महानगरपालिकेने जपण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. लाल महालाच्या बाजूलाच शनिवारवाडा आहे. 1800 या भव्य किल्ल्यासदृश महालात पेशव्यांचे कुटुंब वास्तव्यास होते. भारत सरकारने शनिवारवाड्याला महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे. शनिवारवाड्याची इमारत 21 फूट उंच होती आणि चारही बाजूने एकूण 950 फूट लांबीची तटबंदी भिंत होती. ही भिंत आणि बुरुज आजही पुण्यातील मध्यवस्तीत दिमाखाने उभे आहेत. वाड्याभोवतालच्या भिंतीला 5 मोठे दरवाजे व 9 बुरुज आहेत. सर्व दरवाजे टोकदार कमानींमध्ये असून मोठे अणुकुचीदार लोखंडी खिळे व जाडजूड पट्ट्या ठेवून ते भक्कम केलेले आहेत. यात दिल्ली दरवाजाची उंची 21 फूट असून रुंदी 14 फूट आहे. फिरून थकल्यावर सारसबागेत नक्की जा. श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी एक कृत्रिम तलाव बांधला व मधोमध गणपतीचे मंदिर उभारले. त्या काळी या तलावात सारस पक्षी सोडले होते. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक सारस बाग असे नाव ठेवले. निवांत अशा वातावरणात पर्वतीवरील मावळतीचा सूर्य खूपच सुंदर दिसतो. हा गणपती उजव्या सोंडेचा आहे. येथे सुद्धा मटकी भेळ उत्तम मिळते.
सरते शेवटी तुळशीबागेला न भेटून कसे चालेल? ही काही बाग नाही, कपडे, भांडी, अत्यावश्यक वस्तू, फुले अशा गोष्टी येथे खूप छान खरेदी करता येतात. पुण्याच्या आजूबाजूची देहू आळंदी अशी देवस्थाने आपण पुढच्या भागात पाहू. तूर्तास इतकेच. पुन्हा भेटूच. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.